नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी सर्वप्रथम तर आपल्या सगळ्यांचे ज्योतिष कट्टाच्या वतीने या आश्विन नवरात्र उत्सव विजयादशमी कोजागिरी पौर्णिमा आणि दीपावलीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मंडळी हा आश्विन महिनाच असा आहे ज्यामध्ये हिंदू वर्षातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि सगळ्यात जास्त उत्सवाची पर्वणी आपल्याला अनुभवायला मिळते अर्थात श्रावण महिनासुद्धा आहेच परंतु आश्विनेचं वैशिष्ट्य म्हणजे देवी उपासना या अश्विन महिन्यातील सामूहिक उपासनेची माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत आश्विन महिना सुरू होतो आहे पंधरा ऑक्टोबर आणि वार असणार आहे रविवार म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेचा दिवस आणि आश्विन महिन्याची समाप्ती होणार आहे अश्विन अमावास्या दिनांक तेरा सप्टेंबर वार सोमवार या दिवशी आश्विन महिना म्हणजेच देवी उपासना दुर्गा उपासनेचा म्हणजेच शक्तीच्या उपासनेचा तर आश्विन महिन्याचा शेवट हा लक्ष्मीचा म्हणजे संपत्ती सौख्य स्थिरता आनंद यांच्या उपासनेचा म्हणजे दीपावली सणाच्या शुभ पर्वाचा शिवाय महिन्याच्या मध्ये येणारे दसरा कोजागिरी पौर्णिमा हे आहेच मंडळी या संदर्भातील महत्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा आम्ही मुद्दामून खाली देतोय जे व्हिडिओ आपण याच्या आधी प्रकाशित केलेले आहेत अवश्य जाऊन ते व्हिडिओ सुद्धा पहा मंडळी या आपल्या सामूहिक साधना वर्गामध्ये आपण कुणीही भाग घेऊ शकता हो कुणीही भाग घेऊ शकता त्यासाठी वेगळी कुठल्याही वेगळ्या प्रकारे नाव नोंदणी करण्याची आमच्याकडे आवश्यकता नाही आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना या विषयाची माहिती देण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या दोन दिवस आधी म्हणजे अमावास्येच्या आधी हा व्हिडिओ आपण आवर्जून प्रकाशित करतो केला जातो आणि केला जाईल आपल्या या ज्योतिषकट्टा चॅनलमध्ये तर तो चॅ व्हिडिओ पाहून आपण ती साधना उपासना जॉईन करू शकता तसेच दर महिन्याला प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य सुद्धा प्रकाशित केलंय हे माहिती असेलच नसेल तर अवश्य आपल्या चॅनलवर दर महिन्याचा मासिक राशी भविष्य तपासत जा माहिती करून घेत जा म्हणजे आपल्या लक्षामध्ये आलं असेल की या सामूहिक साधनेच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण तिसरं वर्ष हे साधन साधनेचं आहे तर या सामूहिक साधनेमध्ये मंत्रपाठ तर आपण माहिती करून घेतोच आहे परंतु त्याचबरोबर अलौकिक अशा गोष्टींचा अनुभव देणाऱ्या हस्तमुद्रा म्हणजे ज्या पद्धतीने आपण करतो त्या हस्तमुद्रा सुद्धा आपण माहिती करून घेतो या हस्तमुद्रेचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या विचारांवर कृतीवर व्यक्तिमत्व विकासावर काय परिणाम होतो हे सुद्धा त्या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत यामध्ये नक्की कुठला शास्त्रीय विचार आहे शास्त्रीय घटना आहे यावेळी सुद्धा आपण नवरात्री आणि दीपावली उत्सवाचं निमित्त साधून अलौकिक अशी लक्ष्मी कुबेर मंत्राची जपसाधना करणार आहोत हा मंडळी लक्ष्मी कुबेर मंत्र तसेच या मंत्र साधनेला नेहमीप्रमाणेच आपल्याला हस्तमुद्रा म्हणजेच आपल्या बोटांची मुद्रा करायची आहे म्हणजेच आपल्याला हस्तमुद्रा करत करत मंत्रजाप करायचा आहे म्हणजे आतापर्यंत आपण अधिक श्रावण महिन्यामध्ये म्हणजे सुरुवात तिथून केली होती आपण अधिक श्रावण महिन्यामध्ये हकीनी मुद्रा माहिती करून घेतली त्याची मंत्र उपासना केली तर निज श्रावण महिन्यामध्ये आपण अपान मुद्रा जिला मृतसंजीवनी मुद्रा किंवा मृगी मुद्रा म्हणून ओळखलं जातं ही सुद्धा आपण केली होती आणि त्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये गणेशाच्या भाद्रपद महिन्यामध्ये ज्ञानमुद्रेची माहिती करून सिद्धी गणेश मंत्राची साधना आणि उपासना केली होती मंडळी मुद्रा कोणतीही असो मुद्रा करते वेळी शांतपणे एका जागी स्थिर व्हायचंय शक्य झालं तर डोळे बंद करून ध्यान अवस्थेत मुद्रा केली असता मंत्रपाठ केला असता त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात आणि लवकरात लवकर मिळायला मदत मिळते साधारणतः अशी मुद्रा करून आपण जो काही जप करणार असाल तो पंधरा ते वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं अर्धा तासापर्यंत वाढवू शकता अर्थात जास्त वेळसुद्धा करू शकता जसं जसं आपल्याला सवय व्हायला लागते मुद्रा करण्याची शांत बसण्याची तसं तसा आपण आपला वेळ वाढवू शकता यावेळी आपण मंत्रसाधना करणार आहोत समृद्धी आणि संपन्नता देणाऱ्या लक्ष्मीची आणि कुबेर देवतेची कारण काय होतं मंडळी अथक प्रयत्नाने अभ्यासाने कष्टाने आपण लक्ष्मी कमावतो त्यासाठी लक्ष्मी मंत्र उपासना सुद्धा महत्त्वाची आहेच परंतु ही लक्ष्मी चंचल असल्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला उपासनेला जोड द्यायचे ते म्हणजे कुबेर या यक्ष देवतेच्या उपासनेची मंत्र साधनेची आणि अशा या दोन्ही देवतेंची एकत्रित अशी लक्ष्मी कुबेर मंत्र उपासना या महिन्यात आपल्याला मुद्रेसहित करायची आहे अर्थात या मंत्र साधनेला उपासनेला आपल्याला मुद्रा करूनच करायची आहे कारण त्याचा परिणाम हा जास्त प्रमाणात वाढताना दिसतो यावेळेला आपल्याला जी मुद्रा करायची त्याचं नावच आहे कुबेर मुद्रा आणि या मुद्रेमध्ये आपण काय करतो तर आपला अंगठा आणि आपल्या अंगठ्याजवळची जी दोन बोटं आहेत तर्जने आणि मध्यमा यांना एकत्र करतो एकत्र जोडतो आणि उरलेली दोन बोटं ही आपण म्हणजे अनामिका आणि करांगळी ही हाताच्या पंजामध्ये स्थिर करतो म्हणजे अशा पद्धतीने आणि ही दोन्ही बोटं एकत्र जी करतो आपण ही कुबेर मुद्रा आपल्याला करायची आहे म्हणजे पहिली दोन बोटं अंगठ्या एकत्र करायची शेवटची दोन बोटं मिटून घ्यायची आहेत आणि ही शेवटची दोन बोटं अगदी सहजपणे अलगत खाली ठेवायची आहेत आपल्या पंजामध्ये कुठल्याही प्रकारे त्याच्यावर दाब प्रेशर द्यायचा नाहीये अगदी शांतपणे अलगतपणे जशी अलगत होतील तशी अगदी सहज आणि अशी ही मुद्रा करून शक्यतो आपली नाभी नाभी म्हणजेच आपला मध्यभाग शरीराचा आणि या नाभीवरती ही मुद्रा करून ठेवायची म्हणजेच आपण पाय बन, पाया बंद पायावरती म्हणजे मांडीवरती डोळे बंद करून ही लक्ष्मी कुबेर मुद्रा करायची आहे आणि नंतर लक्ष्मी कुबेर मंत्राचा पाठ करायचा परंतु त्याआधी आता आपण माहिती घेऊया की ह्या कुबेर मुद्रेमुळे खरंच काही पैशाची बरसात व्हायला लागते का नावाप्रमाणे ही मुद्रा केली असता एकदम धनप्राप्ती व्हायला सुरुवात होते का असं काही आहे का तर मंडळी या मुद्रेच्या नियमित अभ्यासाने आपल्यामधील शरीराची ऊर्जा कारण काम करायला ताकद लागते ऊर्जा लागते उत्साह लागते ही ऊर्जा आणि बुद्धीची आपल्या विचारांची ऊर्जा यांचा योग्य असा वापर समन्वय साधून यशस्वी करण्या कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला अंतर्मनातून मिळायला लागते ला ला हा मंडळी आपण गप्प बसूच नाही शकत या मुद्रेच्या प्रभावामुळे आपल्यामधील आत्मविश्वास वाढायला लागतो ला कित्येक पटीने वाढायला लागतो हाती घेतलेल्या कामात परिपूर्ण यश मिळेपर्यंत काम करण्याची कार्य करण्याची मानसिक आत्मिक इच्छा ताकद वाढायला लागते ला आपल्या कामावरचं जे लक्ष आहे ते चांगल्या प्रकारे केंद्रित व्हायला मदत होते जसं अर्जुनाला नेम धरताना फक्त पोपटाचा डोळाच दिसायचा अगदी तसंच आपण आपल्या लक्ष्यावर आपल्या साध्यावर पूर्ण फोकस करायला लक्ष केंद्रित करायला या मुद्रेचा उपयोग होतो अर्थात त्यामुळेच आपल्याला कामातले यशप्राप्ती होऊन आर्थिक संपन्नता मिळायला ला लागते ही मुद्रा त्यासाठीच आपल्याला मदत करते शिवाय मंत्रपाठ आहेच आपल्या वायब्रेशन्स वाढवायला कारण मंत्रपाठामुळे व्हायब्रेशन्स वाढतात त्यामुळे आपला आभामंडल तेजस्वी सकारात्मक होतं शिवाय आपल्यामधील सकारात्मक ऊर्जा कित्येक पटणी ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय करून वाढायला मुद्रा आणि मंत्र दोन्ही मदत करतात त्यामुळे ज्या ज्यावेळी आपल्याला आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात ना आपलं मन उदास होतं अशा सुद्धा आवर्जून आपण ही कुबेर मुद्रा करू शकता करावी ज्यांना सर्दी सायनसचा त्रास आहे म्हणजे इथे कप जमलेला असतो त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते तर ज्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही त्यांनी सुद्धा ही मुद्रा दिवसातून दोन ते तीन वेळा अगदी अर्धा तास करावी उत्तर दिशेला पूर्व दिशेला तोंड करून करावी सततच्या या मुद्रेच्या अनुभवामुळे अभ्यासामुळे आपली बौद्धिक विकासाची पातळी प्रचंड चांगली वाढते स्मरणशक्ती चांगला विकास होताना दिसतो स्मरणशक्तीचा आपलं कामातलं आपल्या अभ्यासातलं लक्ष व्यवस्थित केंद्रित व्हायला मदत होते जोपर्यंत आपलं कार्य पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत कामातील आपली चिकाटी टिकून राहते हा मंडळी हे फार महत्वाचं आहे आर्थिक स्थिरता आर्थिक संपन्नता मिळवण्याची मानसिक जिद्द निर्माण होते म्हणजे मिळवल्याशिवाय थांबणार नाही अर्थात त्यासाठी योग्य त्या मार्गाचा अवलंब करण्याची प्रेरणा सुद्धा मिळते म्हणजे कुठल्याही नकारात्मक मार्गाने आपण पैसा नाही कमवत तर सकारात्मक ही मुद्रा ह्या प्रकारचा भाव जागृती करते या मुद्रेचा अभ्यास आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला किंवा देवासमोर बसून करू शकता बसण्यासाठी खाली लाल रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं आसन या मुद्रेला आपण घेऊ शकता आणि मंडळी यावेळेला मंत्र जो असणारा आहे लक्ष्मी कुबेर मंत्र तो आपल्याला माहिती करून घ्यायचाच आहे मंत्र यावेळी मोजायचं नाही आहेत कारण आपण मुद्रा करून बसणार आहोत तेव्हा माळेवरती मंत्र म्हणण्याची गरज नाही हा मंत्र कमीत कमी वीस मिनटं जास्तीत जास्त आपण जितका वेळ करू शकता तितका वेळ करू शकता अगदी शांत चित्ताने स्वतःला ऐकू जाईल असा मंत्र हा शक्यतो तोंडाने हळुवारपणे शांतपणे आपण एक वायब्रेशन्स तयार करतो या भावनेने करायचं आहे हा मंत्र जप आपण आं कुठलया करू शकता दिवसातून किती वेळा करू शकता मंत्र काय आहे ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः ओम श्री ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः पुनः एदा सङ्गतो ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय नम मंत्र मंत्री मंडळी हा मंत्र आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे अवश्य तो वाचून तुद्ध, तुद्ध तुम्ही हा मंत्र पाठ करू शकता हा लिहून काढा पाठ होईल अश्विन नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा दीपावली ह्याचं वैशिष्ट्य साधून आपण लक्ष्मी कुबेर या देवतांच्या नामस्मरणाचा आनंद तर घेणारच आहोत परंतु त्याचबरोबर मानसिक आणि आत्मिक समाधान विकास बळ सुद्धा वाढवायचा अनुभव येणार आहे तर हा मंत्रपाठ अगदी कुणीही करू शकता कारण प्रत्येकाला विचारलं जातं कुणी करायची मंडळी ही मंत्रसाधना कुणीही करायची स्त्री पुरुष आबाल वृद्ध बालक कुणीही तर मंडळी ही होती आश्विन महिन्यातली सामूहिक उपासना मंत्रपाठ आणि मुद्रा मंडळी आता आपण माहिती घेऊया थोडीशी ज्योतिष कट्टाच्या कार्याची मंडळी सुद्धा आपल्या कुटुंब कुंडलीचं सखोल विश्लेषण माहिती करून घ्यायचं असे। असेल आपली योग्य करिअरची दिशा समजून घ्यायची असेल कुंडलीच्या अभ्यासातून तर यासाठी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क साधू शकता आणि ज्योतिष मार्गदर्शनाची माहिती घेऊन त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच आमच्या थमनेलवरती देतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत असतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं के प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अतिशय सुंदर पुस्तक ते म्हणजे चैतन्य लहरी हे भारतामध्ये आपण कुठे असाल हे जर आपल्याला मागवायचं असेल तर आमचा कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर फोन पे करायचं आहे हा मंडळी तीनशे एकतीस रुपये फोन पे कृपया गुगल पे करू नका फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा कारण हा कार्यालयाचा नंबर साठी सुद्धा अवेलेबल आहे भारतामध्ये कुठेही आपण मागवू शकता हे पुस्तक त्याच पद्धतीने मागवायचं असेल श्री सप्तशती गुरुचरित्र गुरुचरित्रसार टेबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ स्त्री पुरुष कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकता पुन्हा फोन पे किती ते एकशे एक्कावन्न रुपये करू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष जे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवायला मदत करतं सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आय्यक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी यांचं सुद्धा आपल्याला जर मागणी करायची असेल तर व्हॉट्सअपवरून माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा आणि हो मंडळी राहू आणि केतूचं ऑक्टोबर महिन्याचं झालेलं जे काही भ्रमण का आहे होणार आहे याबद्दलचे सगळे बारा राशींचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केलेले आहेत अवश्य पाहायला विसरू नका अतिशय सुंदर व्हिडिओ आहेत ते त्या कारण अठरा महिन्यांसाठी राहू आणि केतूचा बदल होणार आहे त्यामुळे ह्या अठरा महिन्यांमध्ये हा, हा राहू केतूचा बदल आपल्या राशीसाठी काय फळं देणार आहे ते अवश्य पहा मंडळी कळावेलोबाय असावा धन्यवाद